साखणजवळच्या मेदनकरवाडी इथल्या या प्रियंका मेदनकर या कमी वयात सरपंच झाल्या, अगदी तरुणपणी सरपंच झाल्या आणि आज त्यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. आता सध्या Zee24 बरोबर त्या लाईव्ह आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण आता संवाद साधणार आहोत. त्यांचा अनुभव आजचा कसा होता हे जाणून घेणार आहोत. प्रियंका, खूप खूप स्वागत आहे आपलं Zee24च्या या बुलेटिनमध्ये. आणि आज पंतप्रधानांनी तुमच्याबरोबर संवाद साधला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सगळ्या ग्रामपंचायतींशी त्यांनी संवाद साधला देशातल्या, त्यात तुमचा एक क्रमांक होता. आजचा तुमचा हा अनुभव कसा होता? हो, खूपच छान होता. म्हणजे एक प्रत्येक युवकांचं किंवा प्रत्येक देशातल्या नागरिकांचं एक स्वप्न असतं की आपल्याला मोदीजींशी बोलायला भेटावं, मोदीजींशी सोबत एक एक क्षण घालवता यावा. तर ते माझं एक स्वप्न होतं. जेव्हा मी सरपंच झाले होते तेव्हापासून माझं एक स्वप्न होतं की माझ्या 5 वर्षाच्या कार्यकालात एकदा तरी मोदीजींशी मला भेटायला मिळावं किंवा त्यांच्याशी बोलण्याचा संधी मिळावी. ती आज संधी तुम्हाला मिळालेली आहे प्रियंका. आज तुम्ही खूपच जास्त एक आनंदाचा क्षण आहे. प्रियंका, तुम्ही आज पंतप्रधानांना तुमच्या गावी काय काय केलेलं आहे, कोरोना संदर्भात कोणकोणत्या उपाययोजना योजलेल्या आहेत याविषयी माहिती देत होतात. काय काय नेमकं गावात तुम्ही केलेलं आहे आतापर्यंत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी? जेव्हा मोदीजींनी मागच्या 25 मार्चला लॉकडाऊन जाहीर केलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही 26 मार्चला जे सोडियम हायपोक्लोराईड आहे त्याने पूर्ण गाव सॅनिटाईज केलं. पूर्ण गावात, घरोघरी, पूर्ण वस्त्यांमध्ये सगळीकडे आम्ही ते सॅनिटायझेशनची फवारणी केली. त्याच्यानंतर आम्ही आमचं गाव स्वतःच्या एक स्वयंस्फूर्तीनं 1-3 दिवस बंद ठेवलं. त्याच्यानंतर आम्ही की जे सॅनिटायझेशन टनेल आहेत की आपण ज्याच्यातून गेल्यानंतर सॅनिटाईज होऊन निघतो, असे 2 टनेल जिथे गर्दीचे ठिकाण आहे ते बसवले. तसेच जे आपली दुकानं आहेत की किराणा माल, दुधाची किंवा आपली मेडिकल्स असतील ते जे चालू असतात त्यांच्यासाठी आम्ही की ती डेली चालू होती. इथे कामगार वर्ग खूप असल्यामुळे खूप गर्दी व्हायची, तर आम्ही त्यासाठी उपाययोजना केली की 3 दिवस किराणा माल चालू राहील ऑल्टरनेट डेजला आणि 3 दिवस एक भाजीपाल्याचं दुकान चालू राहील. तर असं आम्ही एक उपाययोजना केल्या. त्यानंतर आम्ही की संध्याकाळी आम्ही बघितलं की 8 दिवस पहिले लॉकडाऊनचे झाल्यानंतर की लोक संध्याकाळी मॉर्निंग इव्हिनिंग वॉकला जात आहेत, सकाळी मॉर्निंग वॉकला पहाटे जात आहेत. तर सोशल डिस्टन्सिंगचं थोडंसं उल्लंघन होताना आम्हाला लक्षात आलं. तर मग त्यासाठी काय करता येईल की आपल्या स्तरावर, तर आम्हाला एक आम्ही विचार केला त्याच्यावरती आणि एक आयडिया काढली की आपण जर गावातल्या स्ट्रीट लाईट बंद ठेवल्या ज्या वेळेत लोक बाहेर निघतात इव्हिनिंग वॉकसाठी, मॉर्निंग वॉकसाठी, तर कसं होईल. तर आम्ही ते 1 दिवस प्रयोग करून बघितला आणि संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत आम्ही स्ट्रीट लाईट बंद ठेवल्या आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आम्हाला भेटला की लोक 90% लोक बाहेर यायचं, फिरायचं प्रमाण कमी झालं. तेच आम्ही मग आता कंटिन्यू केलं आहे की आमच्या गावात आम्ही लाईट्स एक त्या ठराविक कालावधीत बंद ठेवतो. तर असे विविध उपाय केलेले आहेत आम्ही. बरं प्रियंका, या सगळ्या विविध उपायांना गावकऱ्यांचा किंवा तुमच्या विभागातल्या नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतात? कोरोनाचं हे संकट आहे हे फक्त आपल्या गावापुरतं, राज्यापुरतं किंवा देशापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगात आहे किंवा एक मानव जातीसाठी, मानव ह्याच्यासाठीच एक संकट आहे. त्यामुळे याची जाणीव लोकांना आहे की आपण जर ह्याच्यात एकच उपाय आहे की कोरोना कुठलेही औषध नसल्यामुळे की आपण लोकांपासून लांब राहणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हाच सगळ्यात आत्ता मोठा कोरोनावर उपाय आहे. त्यामुळे लोकांना या गोष्टीची जाणीव आहे आणि ज्यांना नाही आहे त्यांनाही आम्ही जनजागृतीचं काम करत आहोत की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही दिवसभर एक आपण एक लाऊडस्पीकर म्हणजे स्पीकर घेऊन प्रत्येक गाव गल्लोगल्ली वॉर्डात जाऊन की सगळ्यांनी घरातच राहा, बाहेर निघू नका, असं आम्ही सगळ्यांना एक विनंती वजा आवाहन करत आहोत. प्रियंका, जसे तुम्ही मगाशी माहिती दिलीत की तुमच्या इथे परिसरामध्ये बाहेरून आलेल्यांची संख्या सुद्धा मोठी आहे, जे कामासाठी आलेले आहेत आणि ते आता लॉकडाऊनमुळे इथेच अडकलेले आहेत, तर त्यांच्यासाठी काही विशेष उपाययोजना किंवा सरकारकडे त्यांच्या संदर्भात काही मागणी? आमच्या गावात जवळजवळ म्हणजे 70% लोक हे परप्रांतीय आहेत, कारण की चाकण MIDC हा इंडस्ट्रीयल बेल्ट असल्यामुळे बरेचसे लोक हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड किंवा महाराष्ट्राच्या विविध भागातून रोजगारासाठी इथे आलेले आहेत. तर लॉकडाऊनमुळे बरेचसे लोक लॉकडाऊनच्या त्या दरम्यानच्या काळात घरी परतले, परंतु जे लोक इथे राहिलेत आणि ज्यांच्याकडे
आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी राशन रेशनिंग कार्ड उपलब्ध आहे तर त्यांना रेशनिंग आम्ही उपलब्ध करून दिलं. परंतु जे बाहेर परप्रांतीय आहेत की बिहारचे असतील, झारखंडचे लोक असतील की त्यांच्याकडे रेशन कार्ड उपलब्ध नाहीये, तर त्यांच्यासाठी आम्ही एक आमच्या स्व लोकवर्गणीतून स्वखर्चाने सदस्यांच्या मदतीने आणि सर्व कंपनी ज्या आहेत त्यांच्या सीएसआर फंडातून त्यांच्याकडनं आम्ही मदत घेतली आणि आतापर्यंत 2000 लोकांना आम्ही ते एक राशन रेशनिंगचे किट देण्याचं काम केलेलं आहे. आणि उर्वरित लोक की ज्यांच्याकडे आता आम्हालाही काही काम करताना मर्यादा आहेत, त्यामुळे आम्ही झेडपीचे जे सीईओ आहेत की त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांच्यातर्फे एक सर्वेचं काम चालू आहे आणि ते लवकरच आम्हाला 4 ते 5 हजार किट देण्याचं त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे. ओएमएसएस जी योजना आहे त्या माध्यमातून ते आम्हाला किट पुरवणार आहे परप्रांतीयांसाठी. प्रियंका, तुम्ही जी 24 तासाच्या या बुलेटिनमध्ये सहभागी झालात आणि तुम्ही तुमच्या गावात किंवा मेदनकरवाडीमध्ये करत असलेल्या उपायांबद्दल एवढी सगळी छान माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.